नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। पिस्तूल विक्री करणाऱ्या एका इसमास महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या इसमाकडून जिवंत काडतुसे, गावठी कट्टा, पिस्तूल आणि मोटरसायकल सह जवळपास 1,02,900 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला। याआधी देखील आरोपीवर डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। मूळचा हरियाणा येथे राहत असलेला आणि सध्या घनसोली येथे राहणारा 26 वर्षीय गणेश राजवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले। सध्या ऑल आउट ऑपरेशन करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत। अशाच ऑपरेशनसाठी बाहेर जात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना अनंत रिजेन्सी येथे एक व्यक्ती अग्निशस्त्र विक्रीसाठी येत असल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने यांना ही माहिती सांगितल्यानंतर दोन पथके तयार करून अनंत रिजेन्सी जवळ संशयास्पद उभ्या असलेल्या गणेशाला अटक केली असून त्याच्या खिशातून 3 काडतुसे गावठी कट्ट्याचे आणि 3 काडतुसे देशी पिस्तूलची अशी एकूण 6 जिवंत काडतुसे, 1 गावठी कट्टा, 1 देशी बनावटीचे पिस्तूल, रोख रक्कम आणि काळ्या रंगाची मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली। 31 जानेवारी पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत मान्य सी पी सरांच्या आदेशान्वये ऑलआउट ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं। त्याच्यामध्ये आमच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनमधील DB अधिकारी APS सरोदे व त्यांच्या टीमला त्या ठिकाणी एक व्यक्ती गावठी कट्टा विकण्यासाठी येणार अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सिनियर PI होनमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 टीम त्या ठिकाणी तयार करण्यात आल्या, त्या ठिकाणी रवाना झाल्या। काळा तलाव परिसरात त्या ठिकाणी गेल्यानंतर एक व्यक्ती युनिकॉर्न गाडीपाशी होता, त्याला ताब्यात घेऊन त्याचं पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक गावठी पिस्तूल त्याच्या ताब्यातून मिळालं। त्याशिवाय 6 राऊंड देखील मिळाले। त्याला ताब्यात घेऊन त्याची गाडी सर्व मुद्देमाल 1,09,000 मुद्देमाल मिळाला। त्याला पोलीस स्टेशनला आणून त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 76/2022 दाखल करण्यात आला। शिवाय भारतीय आधार कायदा 325, शिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1)/135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपासामध्ये ज्यावेळेला त्याने फायरिंग केल्याचं देखील तपासात निष्पन्न झालं, त्यावेळी त्याच्यामध्ये भारतीय आधार कायदा कलम 27 हे देखील कलम वाढवण्यात आलेलं आहे। त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत देखील गुन्हा दाखल असल्याचं निदर्शन झालेलं आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे गणेश नितूचंद राजवंशी, त्याचं वय वर्ष 26 आहे आणि पुढील तपास आमचे महात्मा फुले पोलीस स्टेशन करत आहे। सर, व्हिडिओ फायरिंगचा व्हिडिओ जेव्हा समोर आला आणि व्हिडिओमध्ये काही लोक त्याच्या आजूबाजूला दिसत आहेत, ते लोक कोण आहेत, कोणाला विकण्यासाठी हा पिस्तूल आला होता, त्या संदर्भात काय माहिती? बिलकुल, आता याच्यामध्ये असं आहे की आता हे तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे, त्याच्या दृष्टीनं आमचे पोलीस तपास करत आहेत। पुढील तपास जसा जसा पुढे जाईल तसं त्याच्याबद्दल कारवाई पुढे होत राहील।